नाही बघूया स्पोर्ट्स विश्वातल्या बातम्या झटपट. मुंबईचा नरसिंग यादव महाराष्ट्र केसरी झालाय. फायनलमध्ये त्यानं मुंबईच्या सुधीर साळुंकेला आसमान दाखवलाय. नरसिंगनं सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी जिंकण्याचा पराक्रम केलाय. सलग तिसऱ्यांदा बाजी मारत नरसिंगनं इतिहास रचला. ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचा मोठा अनुभव नरसिंगला होता आणि याचाच फायदा त्याला या लढतीत झाला. अवघ्या काही मिनिटातच त्यानं सुनीलला चितपट केलं. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेला भारतरत्न जाहीर झाल्याबद्दल त्याविरोधात दाखल करण्यात आलेली जनहित याचिका मद्रास उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. खेळाडूंना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी घटना दुरुस्ती करण्यात आली नव्हती असा दावा याचिकाकर्ते वकील कनकासबाई यांनी याचिकेत केला होता. महेंद्रसिंग धोनीच्या यंगिस्तानची खरी टेस्ट सुरू होईल ते दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे सिरीजमध्ये. जोहान्सबर्गमध्ये भारत आणि आफ्रिका यांच्यातील पहिली वन डे आज रंगणार आहे. होम ॲडव्हान्टेज डिव्हिलियर्सच्या टीमला असणार आहे, त्यामुळे धोनी अँड कंपनी आपल्या पहिल्याच पेपरमध्ये पास होते का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. भारतीय क्रिकेट बोर्ड आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिका यांच्यातील वादाचा आगामी सिरीजवर काही परिणाम होणार नाही असं मत कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं व्यक्त केलं आहे. दोन्ही क्रिकेट बोर्डांमध्ये संबंध तणावाचे असले तरी क्रिकेटपटूंवर याचा काहीही परिणाम होणार नाही. वन डे आणि टेस्ट सिरीज रंगतदार होतील असंही धोनी म्हणाला. महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा जाहिरात विश्वाचा राजा बनलाय. ऑस्ट्रेलियन कंपनी स्पार्टन स्पोर्ट्स आणि ॲमिटी युनिव्हर्सिटीबरोबर तो 25 कोटींचा करार करणार आहे. या करारानंतर धोनीच्या बॅटची किंमत असणार आहे 25 कोटी. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीनंतर रिक्त झालेल्या टेस्टमधील चौथ्या क्रमांकावरील बॅटिंगसाठी विराट कोहलीस योग्य असल्याचं मत माजी कॅप्टन सौरव गांगुलीनं व्यक्त केलं आहे. सचिनशिवाय भारतीय टीम प्रथमच दक्षिण आफ्रिकेत टेस्ट सिरीज खेळणार असल्यानं या क्रमांकावर कोण मैदानात उतरणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. भारतीय बॉक्सिंग महासंघानं आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवण्यासाठी नियमानुसार नव्यानं निवडणूक घेण्यास असमर्थता दर्शवल्यानं त्यांच्यावरील आंतरराष्ट्रीय निलंबन कायम राहणार हे आता स्पष्ट झालंय. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेनं भारतीय बॉक्सिंग महासंघावर निलंबनाची कारवाई केली होती. नाशिकची धावपटू संजीवनी जाधवनं ब्राझीलमधील स्कूल ऑलिम्पियाड स्पर्धेत 3000 मीटरमध्ये धावण्याच्या स्पर्धेत सिल्व्हर मेडल पटकावलंय. सुवर्णकन्या अंजना ठमकेला पळताना धक्का लागल्यानं 800 मीटर स्पर्धेत 5व्या स्थानावर समाधान तिला मानावं लागलं. पहिलं सिल्व्हर मेडल संजीवनीनं जिंकत नाशिकच्या खेळाडूंनी आपली गौरवशाली परंपरा कायम ठेवली आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.